बायकोसोबत काल झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर असं वाटतं की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे ज्या 300 शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर म्हणतात की माझं तोंड उघडायला लावू नका. बायकोने तिच्या नवऱ्याला विचारलं, तुम्ही माझ्यावर कधीपर्यंत प्रेम करणार हो? नवऱ्याने त्याच्या डोळ्यातील एक थेंब काढून समुद्राच्या पाण्यात टाकला आणि बोलला, हा अश्रूचा थेंब जोपर्यंत तू शोधून काढत नाही तोपर्यंत प्रेम करणार. हे पाहून बिचारा समुद्राला पण रडू आलं आणि तो बोलला, कुठून शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला. हॅलो, ॲम्ब्युलन्स का? हो बोला मॅडम. कुठे पाठवायची ॲम्ब्युलन्सला? काय झालं? माझ्या साडीवर कॉफी सांडली. बापरे, खूप भाजलं आहे का? नाही, मी ठीक आहे. माझा नवरा हसला माझ्यावर. समजलं मॅडम, पाठवतो ॲम्ब्युलन्स. वडील, बेटा ही कोणती माचीस आणलीस? एकही जळत नाही आहे. मुलगा, काय बोलताय बाबा, मी सगळ्या चेक करून आणले आहे. एक जोडपं चित्रपट पाहायला जाते, तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते. ते जोडपे लहान मुलाला बास्केटमध्ये लपवतात. वॉचमॅनने त्याला विचारले, या बास्केटमध्ये काय आहे? जोडपे, यात लंच आहे. वॉचमॅन, सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे. एक जोडपे गाडीतून जात असते, टायर पंक्चर होतो, दोघे खाली उतरतात. नवरा कामाला लागतो, बायकोच्या सूचना सुरू. अहो, दगड लावलात का? जाक आहे ना, हळू जरा, पटापट करा, लग्नाचा मुहूर्त टळेल. नक्की जमतंय का? हल्ली सवय मोडली आहे ना. बाजूने मोटरसायकल सवार जात असतो, तो थांबून विचारतो, काही मदत पाहिजे का? नवरा, जरा माझ्या बायकोशी गप्पा मारत बसा, मी टायर बदलतो. गण्याची बायको रागारागातच ओरडली, अहो काय करताय हे, असं हौदाच्या पाण्यात कोण डोकं घालून बसतंय का? गण्या, अगं डोक्यात काहीच राहिना झालंय, कुठून पंक्चर झालंय का ते बघतोय. प्रेयसी, राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली. प्रियकर, राणी का बरं, काय झालं? प्रेयसी, अरे मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पोहोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली. प्रियकर, अगं मग काय झालं, नाईट गाऊन तर घातला होतास ना? प्रेयसी, नाही ना, म्हणून तर एवढी लाज वाटली.